काँग्रेस राष्ट्रवादी माझ्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर तिसरा जो पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा आम्ही सगळेजण एकत्र लढवणार आणि या जागा आम्ही जिंकणार असं की त्यांनी त्यासाठी आम्ही जे देऊ दर्शन धोकं देऊ असं मंदिरात जायला काय पैसे द्यावे लागतात उद्याच्या खुली गेलं पंढरपूरला गेला तर पांडुरंगाचं दर्शन तिथे काही पैसे द्यावे लागत नाही पण जे राम मंदिरात जायचं तुम्ही ठरवलं तर तुमची रेल्वे होकत आणि तुम्हाला दर्शन होकत याचा अर्थ इतक्या पातळीवर अति राज्य कसे होते की त्याची चर्चा नाही केली होय राज्यातल्या 48 जागांसंदर्भात जी चर्चा चालू आहेत वाटपाच्या जागा वाटपाच्या राष्ट्रवादी साधारण किती जागा लागेल असं आहे की हा निर्णय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आणि त्याशिवाय काही छोटे पक्ष आहेत उदाहरणार्थ शेकाव पक्ष एखाद दुसरा तालुका असतो किंवा कुठं कमी देश असतील चार दोन जागा असतील आम्ही आपसामध्ये चर्चा करतो जवळपास आमची चर्चा त्याच्या महत्त्वाच्या पक्षांची झाली आणि आता जी राहिली आहे ती दिवाळीच्या नंतर बसायचं हा निर्णय घेऊ पण माझी खात्री आहे की ज्या पक्षांची नावं मी घेतली आम्ही एका विचारानं लोकांच्या समोर पर्याय ठेवू देशील मोहिते पाटलांनी पण भाजपकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे आपलं आपण माढ्याचं नेतृत्व केलेलं आहे माढ्याचं विधानसभेचं आणि लोकसभेचं काय गणित असणार आहे आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे देखील आपल्या भेटीला आलेले आहेत बबनदादा अजितदादांबरोबर आहेत नक्की काय चित्र असणार असं की आमचं धोरण आमचा प्रयत्न माझा लोकसभा असो सोलापूर लोकसभा असो किंवा सोलापूर जिल्ह्याची कुठली विधानसभेची जागा असो यासाठी आम्हा लोकांची नीती ही स्वच्छ मी जे तीन पक्ष सांगितले काँग्रेस राष्ट्रवादी माझ्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर तिसरा जो पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा आम्ही सगळेजण एकत्र लढवणार आणि या जागा आम्ही जिंकणार 48 पैकी किती जिंकता येतील आज मी काही ज्योतिष कळेल ना सर त्यांनी नक्कीच कळेल निवडणुकीचा निकाल लागेलच कळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.